नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अभिषेक शिंदे, केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड आरुष रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर इथे कार्यरत ऑर्थोपेडिक ऑर्थ्रोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. आज आपण जर तुमचा सांधा, शोल्डरचा सांधा हा जर सारखा ढळत असेल किंवा निखळत असेल, त्याला आपण रिकरंट शोल्डर डिसलोकेशन म्हणतो, त्याबद्दल बोलणार आहे. जसं आपल्याला माहित आहे, लास्टच्या काही व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की शोल्डर हा बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. ज्याचं सॉकेट बनलेलं असतं हे ग्लेनॉइड कॅव्हिटी पासून आणि जो बॉल असतो तो फिमोरेलेट असतो. ह्या सांध्याला स्टॅबिलाईज करण्यासाठी, म्हणजे जसं मी म्हटलं खुब्याचा सांधा म्हणजे ज्याला आपण हिप जॉईंट म्हणतो, तो सुद्धा शरीरामधला बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. पण त्याचं जे सॉकेट आहे हे खोल असतं, वाटीसारखं खोल असतं. पण शोल्डरचा जर सांधा जो बॉल अँड सॉकेट आहे ह्याच्यामधला डिफरन्स जो हिप मध्ये आहे, तर जी ग्लेनॉइड कॅव्हिटी आहे ना ती फार उथळ आहे. उथळ म्हणजे बशीसारखी म्हणा, तर त्या उथळ सांध्यामुळे, उथळ आकारामुळे हा सांधा सारखा ढळू शकतो. आणि त्याला स्टॅबिलाईज करण्यासाठी त्या ग्लेनॉइडच्या अवतीभोवती एक लिगामेंट असतं किंवा ज्याला आपण लेब्रम म्हणतो, ते लेब्रम त्या शोल्डरच्या स्टॅबिलिटीसाठी फार महत्वपूर्ण रोल त्याच्यामध्ये अदा करत असतो. याच्या व्यतिरिक्त काही लिगामेंट असतात ज्याला आपण ग्लिनो ह्युमरल लिगामेंट म्हणतात, ज्याचे अँटेरियर, मिडल आणि सुपिरियर इन्फिरियर ग्लिनो ह्युमरल लिगामेंट म्हणतो. जर तुमचा सांधा खेळताना किंवा काही ऍक्सिडेंटमध्ये किंवा अचानकच जर सटकत असेल, तर एकदा सटकला असेल आणि त्याच्यानंतर जर तो सारखा सटकत असेल किंवा नकळत झोपेमध्ये पण सटकत असेल, काम करताना सटकत असेल, तर याचा अर्थ तुमच्या सांध्याला बऱ्यापैकी आतमध्ये ग्लिनॉइडला किंवा त्याच्या ग्लिनो ह्युमरल लिगामेंटला मार लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लेब्रम टियर, म्हणजे ज्याला आपण बँकाट टियर किंवा बँकाट लेजन म्हणतो, हे तुम्हाला झालेलं आहे. आणि ह्या सांध्याला जेव्हा आपण हा सांधा सारखं सटकून म्हणजे जसं जर भांडे एखादं वरून खाली पडलं तर त्याला डेंट होतो किंवा त्याच्यावर एक खळगा तयार होतो, तसं तुमचा ह्युमरल हेड सारखं सटकून मागे ह्युमरल हेडला एक डेंट तयार होतो, ज्याला आपण हिल सॅक्स लिजन म्हणतो. जर तुमच्या खांद्याच्या MRI रिपोर्टवर बँकाट टियर किंवा बँकाट लिजन आणि हिल सॅक्स टियर किंवा हिल सॅक्स लिजन जर असेल, याचा अर्थ तुम्हाला रिकरंट शोल्डर डिसलोकेशन याचा त्रास आहे. तर रिकरंट शोल्डर डिसलोकेशनला सुरुवातीला आपण पुन्हा एकदा त्याच्या की कोणत्या कोणत्या तपासण्या त्याला करायला पाहिजे आणि या तपासण्या केल्यानंतर त्याला कोणत्या कोणत्या उपचार पद्धती, अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत, त्याला आपण त्याच्यावर एक हायलाइट आपण टाकूया. जनरली एक्सरे, म्हणजे जर तुम्हाला जर सांधा डिसलोकेट झाला असेल तर त्या ह्याच्यामध्ये आपण एक्सरे घेऊ शकतो आणि त्या सांध्यामध्ये म्हणजे एक्सरे मध्ये तुम्हाला ते डिसलोकेशन दिसून येतं आणि ते रिड्यूस केल्यानंतर, पण जर तुमचा सांधा डिसलोकेट झाल्यानंतर जर रिड्यूस असेल तर साधारणतः एक्सरे मध्ये खूप जास्त आपल्याला त्याचा रोग दिसत नाही. दुसरं महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे MRI. MRI शोल्डरमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला जे आपल्याला लिजन असतं, म्हणजे जो ग्लिनॉइड असतो, जे लॅब्रम असतो, तो लॅब्रम जसा आपण टवक्यासहित म्हणजे ग्लिनॉइडच्या हाडासहित जर निघालेला असतो तर त्याला आपण जे टवका म्हणतो, त्या ग्लिनॉइड लॅब्रमचं टियर ज्याला आपण बँकाट लिजन म्हणतो. आणि ते बँकाट लिजन जनरली म्हणजे ग्लिनॉइड हा गोल असल्यामुळे त्याला घड्याळाच्या ह्याच्यानुसार त्याला डिवाइड केलं आहे. हे ग्लिनॉइड जनरली 4 to 10 o'clock मध्ये त्याचं ग्लिनॉइड टियर किंवा बँकाट लिजन हे कॉमन असतं. त्याच्यासोबत तो जर सारखा ढळत असेल तर त्याला हिल सॅक्स लिजन सुद्धा MRI फाइंडिंग मध्ये दिसून येतं. पण बऱ्याचदा जर ग्लिनॉइड जर सांधा खूप जास्त जर सटकत नसेल किंवा बऱ्याचदा हा बऱ्याच अंशी हा MRI शोल्डरचा MRI कदाचित नॉर्मल पण येऊ शकतो, पण पेशंटला मात्र रिकरंट शोल्डर डिसलोकेशनचा त्रास असू शकतो. या पद्धतीमध्ये म्हणजे याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन MRI सोबत हे CT scan, 3D CT scan, पर्टिक्युलरली CT scan विथ ह्युमरल हेड सबस्ट्रॅक्शन विथ 3D reconstruction हा सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन मी याच्यामध्ये मानतो. का महत्वाचं आहे ते मी सांगतो. ह्या हे महत्वाचं ह्याच्यासाठी आहे की या CT scan वरून
आपल्याला जो हेड ह्युमरल हेड सबस्ट्रॅक्ट करून जो ग्लिनॉइडचा बोन लॉस आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो आणि त्या ग्लिनॉइडच्या बोन लॉस वरून आपल्याला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट मग ती आर्थ्रोस्कोपिक लागेल का ओपन लागेल हे आपल्याला त्याचं डिसिजन घेता येतं. आणि जर आर्थ्रोस्कोपिक लागेल तर कशा पद्धतीने लागेल याचं पण आपल्याला डिसिजन घेता येतं. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 3D रिकन्स्ट्रक्शन विथ ह्युमरल सबस्ट्रॅक्शन ऑफ शोल्डर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे इन्व्हेस्टिगेशन करून घेतल्यानंतर आपल्याला ग्लिनॉइडचा बोन लॉस कॅल्क्युलेट करता येतो. मग या जर ग्लिनॉइडचा बोन लॉस हा 15% जर कमी असेल तर याच्यामध्ये काहीही कन्फ्युजन नाहीये. जर तुमचा ग्लिनॉइडचा बोन लॉस तर 15% कमी असेल तर तुम्हाला आर्थ्रोस्कोपिक बँकार्ट रिपेअर ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीची शस्त्रक्रिया जिथे ज्या शस्त्रक्रियेची सुविधा आणि त्या प्रकारचे सर्जन्स आणि ऑपरेशन थिएटर्स अवेलेबल आहेत त्या ठिकाणी केलेले नेहमीच चांगले असते. तर त्यामुळे जर तुम्हाला जर बँकार्ट लिजन असेल तुमचा सांधा जर सतत ढळत असेल त्याच्यासोबत तुम्हाला हिलसॅक्स लिजन असेल आणि जर तुमचा ग्लिनॉइड बोन लॉस हा 15% कमी असेल तर आर्थ्रोस्कोपिक बँकार्ट रिपेअर ही अतिशय सुंदर शस्त्रक्रिया आहे. आर्थ्रोस्कोपिक बँकार्ट रिपेअरमध्ये आपण काय करतो तर आर्थ्रोस्कोपिक बँकार्ट रिपेअरमध्ये जो लॅब्रम आहे जो लॅब्रम टियर झालेला आहे आणि जो ग्लिनो ह्युमरल लिगामेंट टियर झालेला आहे त्याला आपण विशिष्ट धाग्याने सुचर अँकर ज्याला आपण म्हणतो जे ऑल इनसाइड सुचर अँकर या टेक्निकनं आपण जे विशिष्ट पद्धतीने धागेला वापरला जातो त्या धाग्याने आपण त्या लॅब्रम टियरला आपण रिपेअर करतो. त्याच्यामुळे तो जो लॅब्रम आहे तो पूर्वरित त्या जागेवर बसतो आणि याचे काही शोल्डरमध्ये रिॲक्शन पण होत नाही. जनरली त्याचे काही साईड इफेक्ट्स पण नसतात आणि 99% ही शस्त्रक्रिया अतिशय सक्सेसफुल आहे. प्रश्न केव्हा येतो किंवा कॉन्ट्रवर्सी म्हणण्यापेक्षा कन्फ्युजन कुठं होतं की जर ग्लिनॉइड बोन लॉस हा 15% जर जास्त असेल तर सर्जन टू सर्जन प्रेफरन्स सर्जरी करण्याचा प्रेफरन्स वेगवेगळा असू शकतो. काही सर्जन तुम्हाला ओपन लॅटार्जेट टेक्निकनं रिपेअर करतील काही सर्जन तुम्हाला आर्थ्रोस्कोपिक लॅटार्जेट किंवा काही सर्जन हे बोनी स्कॅपुला बोनी ब्लॉक सर्जरी तुम्हाला सजेस्ट करू शकतात. पण आर्थ्रोस्कोपिक लॅटार्जेट ओपन लॅटार्जेट टेक्निक ही तितकीच त्याच पद्धतीने चांगली आहे. या पद्धतीमध्ये जो स्कॅपुलाचा जो कोरोकॉइड प्रोसेस असतो त्याला विशिष्ट त्याची आपण ऑस्टिओटॉमी करून जो ग्लिनॉइड बोन लॉस झालेला असतो तिथे आपण स्क्रूच्या सहाय्याने टायटेनियम म्हणा किंवा पीक स्क्रूच्या सहाय्याने आपण फिक्स करतो आणि या केसेसमध्ये जनरली त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर असतात. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला शोल्डर डिस्लोकेशन रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन बद्दल जर काही शंका असेल किंवा तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या आपल्या केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आरुष रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरवर निश्चित संपर्क साधू शकता. धन्यवाद.